मांगरुळ गावच्या शेतकऱ्यांवर दादागिरी करत सुरू आहे अन्याय. वरद हस्त तरी कोणाचा? कॉन्ट्रॅक्टर करतो दादागिरी, पोलीस देतात साथ. मांगरुळ गावचे शेतकरी झालेत हवालदिल. ग्रुप ग्रामपंचायत मांगरुळ हद्दीत शेतकऱ्यांवर त्यांच्याच मालकीच्या जागा असून त्या बळजबरीने कोणत्याही प्रकारे लेखी सूचना न देता दादागिरी करून बळकावण्याचं काम सुरू आहे. विषय असा की लोणेरे ते वाघोसे असे रस्त्याचे काम 1975 साली करण्यात आले होते. यावेळी देखील शेतकऱ्यांच्या जमिनीतून रस्ता गेला आणि कोणताही मोबदला मिळाला नाही. आता पुन्हा रस्त्याचे रुंदीकरण करायचे असे सांगून कोणत्याही प्रकारे लेखी स्वरूपात शेतकऱ्यांना न सांगता, शेतकऱ्यांची परवानगी न घेता तेथील कॉन्ट्रॅक्टर बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या हद्दीतील कुंपण तोडून भराव करत आहे. रस्त्याच्या जमिनीचा विषय पाहिला तर तो महसूल विभागाचा, परंतु तेथे मात्र शेतकऱ्यांवर दबाव आणण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर करून शेतकऱ्यांना शांत करून दबावात आणले जात आहे. भूसंपादनाचा कोणताही मोबदला न देता, अशा प्रकारची कोणतीही लेखी नोंद न करता निव्वळ दादागिरी आणि पोलिसांचा दबाव यातून जागा हडपण्याचे काम सुरू आहे असे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. माझं नाव गीता शिंदे. मी आज 9 दिवस मी माझ्या घरी जाऊन बसलो आहे, तरी मी रोज सकाळच्या 3 खेपा मी घालायची. नंतर मी घरी आले, म्हणलं आता तोंड धुवीन, च्या घेईन, परत तिथे मी जाईन. घरी आल्याबरोबर ह्यांनी काय केलं की हा जितू टेंबे ह्यांनी माती टाकायला सुरुवात केलं. मग मला आवाज आला म्हणून मी घरातनं बाहेर पडलो आणि मी धावत गेले तर बघतोय तो पोलीस हा जितू टेंबे सरपंच बाईचा नवरा. मी म्हणलं हे हो हे काय करता, मी घरी तरी मला विचारा यायचा. अहो माझी तुम्ही किती वेळा मी तुम्हाला सांगितला की मी हा दिला हा रोड काला तो मी द्यायला तयार आहे, पण मी बाकीचा तुम्हाला कुठे मी देणार नाही अशी माझी पहिल्यापासून माझी बातमी होती. तरी ते ऐकायला तयार नाही. त्यांनी मग ही माती कुणी टाकली? जितू टेंबे म्हणला मी टाकली माती. बघा रोड करू द्या, मग नंतर तुम्हीच माझ्या पायाशी याल की बाळा घे असं तुम्ही बोलाल. बघा माझा रोड 3 गावचा रोड आहे, विकास होऊ द्या. पोलीस पण म्हणला मावशी हा रोड होऊ द्या. मी सांगितलं बाबा मी जागा ही मी विकत घेतलेली आहे. हा मी अजून परत मी शेती 60 वर्षाची बाई आहे, मी शेती करीत होतो, आता माझा मुलगा करतोय, माझी सून करते. बघा माझी लागवड काय आहे ती, कडेकडेला काय आहे, ऊस आहे, आणि माझा शेतामध्ये काय आहे तो तुम्हाला प्रत्येक दिसतोय. पुढं व्हा तुम्ही काय आहे तो बघा, कडधान्य पेरलेलं आहे, अजून माझा लागवडीचा शेत आहे. मग तुम्ही आम्हाला घरात न विचारताना, मी आज 9 दिवस बाई बसलेली आहे, 9 दिवसामध्ये तुम्ही आता तुम्ही माती टाकलात, मला विचारा आलात काय, कोण मनुष्य पाठवलात काय, बाबा असं असं आम्ही काम करतोय, असा तुम्ही बोललात काय घरात येऊन? हा तुम्ही फसवून तुम्ही सगळा काम केलात. तर मी त्याला सांगितला तर तो मला काय म्हणतो, ओ तुम्ही इथं नाही दमदटी द्यायची, तुम्ही सरळ पोलीस चौकीला चला. मग तेवढ्यात माझ्या मी सुनाला फोन केला, माझी सून आली. सून आल्याच्या नंतर सुनाने हा असा घेतला, ही माती कुणी टाकली? मी टाकली. वरती घ्या, एक जात मी वरती घेणार नाही. काय करायचं तो तुम्हाला करा. मी किती वेळा त्यांना युनोनी केली की हा जो काला रोड आहे ना मी द्यायला तयार आहे, आणि जसं माझं पूर्वीचं पाईप आहेत ना तसंच तुम्ही पाईप टाका. एवढा मी सांगून सुद्धा तसं का तुम्ही पोलीस चौकीला चला, पोलीस चौकीला सांगा तुमच्यावर कारवाई होईल, असं तसं मला पण भीती दाखवलं. अहो माझा मुलगा नाही, माझी सून नाही, मी माझ्या सुनाला बोलवतं, जरी तुमची सून आली तर इथं काही होणार नाही. हा 4 गावचा रोड आहे, तुम्हाला दिलाच पाहिजे, तुम्हाला कुठे जायची ती जा, आपण हा रोड होणारच. माझं नाव नूतन शिंदे. ह्या सगळ्या माझ्यासोबत आहेत त्या मांगरुळ गावचे रहिवासी आहेत. आमच्या इथे जो रस्त्याचं आता सध्या काम चालू आहे, त्या रस्त्याच्या कामामध्ये ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे तो कॉन्ट्रॅक्टर येऊन डायरेक्ट आमच्या इथे कामाला सुरुवात करतो. म्हणजे ज्यांचे सातबारे आहे, ज्यांच्या नावावर शेती आहे, त्या शेतकऱ्याला पण विचारलं जात नाही की मी इथे काय काम चालू करू की नाही. काल तर आमच्या इथे म्हणजे भराव डायरेक्ट टाकला, म्हणजे बेकायदेशीर ही सगळी कामं चालू आहेत. आपण काय जर त्यांना थांबवायला गेलो की डायरेक्ट आम्हाला धमकी देतात की आम्ही तुम्हाला पोलीस स्टेशनला नेऊ म्हणून, तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. म्हणजे आमची शेती आहे, आमचं सगळे तिथला सगळा परिसर आहे, तरी आमच्यावरच दमदाटी देतात. कशा प्रकारे दमदाटी देतात?
डायरेक्ट शिव्या आणि धमकीच देतात की डायरेक्ट पोलीस स्टेशनला नेऊ म्हणून. हे तुम्ही कसं काय, आम्हाला काही इथे सांगायचं नाही, आम्ही वरून सगळे आमच्या म्हणजे कामं चालू झालेली आहेत म्हणून असं बोललं जातं. म्हणजे काय केलं, अतिक्रमण केलं म्हणजे आता भराव टाकला आमच्या इथे ना, तिथे कोणी नसते ना भराव टाकला, म्हणजे शेतकऱ्याचं काय अधिकारच नाही का तिथे. आमची शेती तरी पण आम्हाला ते बोलतात की डायरेक्ट तुम्ही पोलीस स्टेशनला जा, काय करायचं ते करा, आम्ही इकडे काम चालूच ठेवणार. परवाच्या दिवशी पोलीस स्टेशनला सांगितलं तर पोलीस बोलले की नाही ते चालू आहे तसंच राहू द्या, आम्ही बघू. कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला सांगितलं आहे सगळं काय आहे ते, कॉन्ट्रॅक्टर आणि आम्ही बघून घेऊ म्हणून असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि त्या जितू आहे कॉन्ट्रॅक्टर, जितेंद्र टेंबे, जितेंद्र टेंबे अरे रवीची भाषा करतो, कुठलीच गोष्ट आमची ऐकून घेत नाही. तो बोलतो वरपर्यंत जा तुम्ही डायरेक्ट, हेच त्याची भाषा आहे, उर्मटपणाची भाषा करतो आम्हाला. मी बोलली आमच्या शेताला हात लावू नको तर बोलतो ते हे आहे का तुमच्याकडं, मी बोलले आमच्याकडं काय नाही आहे, तुम्ही रस्ता करताय ना, मग तुम्ही आणायचं सगळा सर्वे वगैरे, तर आम्हाला अरे रवीची भाषा करायला लागला तो. बोल, माझे मांगरूळची शेती आहे, मी मुंबईला राहतो, पण 24 तारखेच्या 5 वाजता मी भावाच्या मुलाचा फोन आला की तुझी कुंपण तोडलेली आहे जितू टेंबेनी, हा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरला संध्याकाळी 5 वाजता मी फोन केला तर तो बोलला मी कुंपण तोडले तुला काय करायचे ते कर, ते बोलला पोलीस स्टेशनमध्ये आहे तुला काय करायचे ते कर मला बोलला. तर मी बोललो नाही अगोदर गव्हर्नमेंटची नोटीस नाही काय नाही, बाहेर डायरेक्ट तुम्ही कुंपण कशी तोडता. तो बोलता ना तुम्हाला काय करायचे ते करून घे, आम्हाला वरून ऑर्डर आली आम्ही करूया. पण कुणाची ऑर्डर ना, नाही गव्हर्नमेंटची नोटीस ना, तहसीलदाराची कुणाचीच नाही ना, तलाट्याची. हां, आज तुमचा दाम तुमचा आमच्या शेतकऱ्यांसाठी कशाला पाहिजे, शेतकऱ्याचा तर थोडा विचार करा. आमच्या 7-12 उतार आहे, आमच्या नावावर जमिनी आहेत. हां, तर काय करायचं याचं. ह्याच्या अगोदर आम्ही मांगरूळ वाघोसा खडकोली यांच्यासाठी आईवडिलांनी जमीन दिली, ती पण फुकट दिली काय जनतेच्या हितासाठी, पण त्या लोकांनी आत्ता जे आहे ते आता अजून मागते. तर आमची जी थोडी काय राहिलेली आहे जमीन मुलांसाठी ठेवली घरदार बांधायसाठी, ती पण जमीन गेलं तर आमचे मुलं बालं कुठं जाणार आहेत. हां, नाही हे दमदाटी नाही, नोटीस नाही काय नाही, डायरेक्ट तुम्ही येऊन कुंपण तोडता, माझे कुठं आम्ही आमची मुलं बालं कुठं जाणार आहेत. आज ना उद्या घरं बांधणारच ना, आम्ही नाही बांधली तरी. हां, याच्या अगोदर रस्त्याला आम्ही 3 ठिकाणची आमची जमीन झाली, 3 ठिकाणी आम्ही जागा दिलेली आहे गव्हर्नमेंटला, नाही मोबदला गव्हर्नमेंट दिलेला आहे. आता ह्यासाठी तर आम्ही मोबदला तर सोडून द्या, डायरेक्ट तुम्ही नोटीस न देता तुम्ही डायरेक्ट कुंपण तोडून टाकता म्हणजे हा कुठचा अन्याय आहे. हां, तर शिवछत्रपतीच्या राज्यामध्ये आता बोलता शिवाजी छत्रपतीचं राज्य आहे, पण ह्याच्या अगोदर शिवछत्रपती राज्य जनतेसाठी करायचं, आता तर जनतेवर अन्याय करतात. हा कोणता जनता शिवरायचं राज्य आहे. अगोदर नोटीस कुठली नाहीच आणि हे ह्यांची आरेरावी करून पूर्ण जागा त्यांनी बळकावली, म्हणजे जवळजवळ 5 फूट आतमध्ये गेलेलं आहे, म्हणजे 5 फूट अशी आणि जवळजवळ 100 ते 150 फूट लांबी आहे, म्हणजे ह्याही जागा माझी एवढी फुकट का द्यायची. ह्याची अगोदर मी बिना मुंबईला दिले आणि तरीसुद्धा मी पलीकडची जागा दिलेली आहे, ती पण म्हणजे माझ्या ह्याच्याने की पुढे 3-4 गावं आहेत त्यांना रस्ता मिळावा, त्यांचं त्यासाठी मी ती बिना अनुदानाची पण फी दिले माझ्याकडून मी दिलेली आहे, ती न घेता ती कमी घेऊन परत शेतात त्यांनी घुसखोरी केलेली आहे. हे कितपर्यंत सहन करावा. आणि आता माझ्या शेतामध्ये कडधान्य आहे, फळबाग आहे, म्हणजे आंबे आहेत, नारळ आहेत, चिकू आहेत, पेरू आहेत, केळी आहेत, एवढे सगळे असताना यांनी सगळं पूर्ण कुंपण काढलेलं आहे, ह्याला जबाबदार कोण, कॉन्ट्रॅक्टर, ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच कोण असणार. माझे नाव वनिता बुरटे, आमचा मांगरूळ गावचा रस्ता होतो आहे, आमच्या शेतातून रस्ता जातो आहे, तर तिथे आमच्या शेतामध्ये आम्ही कडधान्य केलं, आमचे कलम आहेत, तरी आमचा कंपाऊंड सगळं तोडून टाकला, आम्ही तिथे नसताना सगळं कंपाऊंड तोडलं आणि नदीत टाकलं सगळं. आणि आम्ही विचारायला गेलो तर म्हणतात आम्ही आमचं काम करणार, तुम्हाला तुमचं काम काय करायचं आहे ते तुम्ही करा, आम्हाला दमदाटी देतात. तिथे पोलीस उभे राहून त्यांनी काम करून घेतला आणि आम्हाला दमदाटी करत होते. जागा आमच्या मालकीची असताना तिथे पोलीस येऊन आम्हाला दमदाटी करतात आणि पोलिसांच्या समोर रस्त्याचं काम चालू करतात. आमच्या नावावरती 7-12 आहे, आम्ही तिथे शेतामध्ये कडधान्य केलेलं आहे, आमचे कलम आहेत आणि ते सगळं कंपाऊंड त्यांनी तोडून नदीत टाकलं. मग आम्ही हे असं होत असताना आम्ही कुठे जायचं, कोणाकडे न्याय मागायचं, आम्ही त्यांना सांगतो तर तुम्ही ते म्हणतात की तुम्ही बेकायदेशीर काय, तुम्हाला काय करायचं आहे ते करा. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.